नाही तसे दुष्काळी स्थिती ओढवल्याने राज्यातील शेतकरी हतबल झाल्याने आपले गुळे विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. पुणे जिल्ह्यातील चाकण येथील गुरांच्या बाजारात गाय बैल म्हैस अशी अनेक जनावरे मोठ्या संख्येने विक्रीसाठी येऊ लागली. बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्याने खास शर्यतीसाठी घेतलेले बैलही विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण वाढू लागले असून चारा पाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना थेट बाजाराचा रस्ता दाखवलाय. मात्र गुरांना अपेक्षित खरेदीदार मिळत नसल्याने पशुपालक शेतकऱ्यांची अक्षरशः कोंडी झाली. लाख रुपयांची बैल जोडी निम्म्या किमतीलाही विक्री होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. सहा म्हशी चार तर शिगाय आणि पाणी प्यायला दररोज टँकरचं 2000 रुपयाला एक टँकर आहे. तो रोज टँकर एक खाली करत तरी पाणी पुरत नाही आणि खाण्याच्या रोज वाढी एक टेम्पो खाली करायला लागतो. तो आम्हाला जागेवर 6 रुपयांनी फोडतो येऊन आणि त्याच्यामुळे आम्ही वाईट लागलो. शेतकरी पाणी प्यायला रेकॉर्ड ठरठरीत टँकर पाणी शासनाने एक एक टँकर दिलाय. त्याच्यामुळे अशी अवस्था झाली की नको झाली आत्महत्या करायची वेळ आली शेतकऱ्यांनी. कुठेतरी या सिस्टीमला पारदर्शक ऑनलाईन आणायची गरज आहे. म्हणजे संस्था चालक समजा एखादा गडबड करत असेल तर तो एकटा करू शकत नाही, तो आमच्या शिक्षण अधिकाऱ्याशी हात मिळवणी करूनच करतो. खरं आहे की नाही? जे जोरात हो म्हणले त्यांचे अनुभव जरा जास्त चांगले. ज्या संस्था चालक आपल्या खिशातनं पैसे घालून अक्षरशः संस्था चालवतात, मुलांचं हित करतात आणि तुमच्यासारखे संस्था चालक आहेत म्हणून आज राज्यातला बहुजन समाजातला विद्यार्थी शिकतोय. लोणावळ्यातील दुधीवर खिंड परिसरात गर्द झाडीत अज्ञात शीर नसलेले धड आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. पवनार नगर रोडवर दुधीवर खिंड परिसरात गर्द झाडीत अज्ञात व्यक्तीचे शीर नसलेले धड आढळले. कोणपाट्याच्या पोत्यात बांधून टाकलेले धड आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. आढळून आलेले धड अंदाजे 30 ते 35 वयाच्या पुरुषाचे असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून अंगात आकाशी व पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असलेला टी शर्ट तसेच काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आहे. तसेच आढळलेल्या मृतदेहाच्या उजव्या पंजावर धारदार शस्त्राने वार केले असून लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहे. प्रतिनिधी शिवाजी काळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. लोणावळ्याच्या नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण राज्याचे वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत 8 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला कचरा डेपो तसेच भांगरवाडी येथील इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन तसेच नगर परिषदेच्या सर्वात जुना शाळा क्रमांक 1 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयासाठी 2.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. औरंगाबाद येथे बनावट नोटांचा कारखाना सुरू. जिन्सी गुन्हे शोध पथकाने बारी कॉलनी परिसरात 200 व 100 रुपयांच्या बनावट नोटा बनवणाऱ्या ठिकाणावर धाड टाकत 44,000 बनावट नोटांसह प्रिंटर व इतर साहित्यांसह 2 आरोपींना ताब्यात घेतले. 200 व 100 रुपयांच्या बनावट नोटा बनवणाऱ्या बारी कॉलनी येथील ठिकाणावर जिन्सी गुन्हे शाखेने धाड टाकत 44,000 या भारतीय चलनाच्या 10,000 रुपयांच्या बनावट नोटा, 12,000 रुपयांचे एक रंगीत प्रिंटर, 10,000 रुपयांचे प्रिंटर तर 4,000 रुपयांच्या नोटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून शेख हारून व सय्यद शोहरत अली खान असे अटक केलेले आरोपींची नावे आहेत. आरोपींनी नकली नोटा बनवण्यासाठी बॉन्ड पेपरचा वापर करत ओरिजिनल नोट स्कॅन करत तिची प्रिंटर मधून छपाई केली. यानंतर खऱ्या नोटांचा आकार बदलून कागद दाखवत यानंतर गांधीजींची मुद्रा उभे होऊन दिसावी म्हणून प्लास्टिकचे स्टिकर लावण्यात येत होते.
बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यांवर औरंगाबाद येथे दुसऱ्यांदा धाड टाकण्यात आले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. उनकी उम्र 90 साल की है और वो पूरे मुक्त, पूरे तरह से वो कैंसर से मुक्त हो गए हैं. इनकी सरदार गिल साहब की दवाई लेने से बहुत फर्क गिर गया आयुर्वेदिक दवाई से. दरवर्षी हजारो भक्त यात्रेची वाट पाहत असतात. ती कोपरगाव तालुक्यातील वारी येथे पळशीगीर बाबाची यात्रा सुरू झाली असून अनेक भक्त या यात्रेत आपली उपस्थिती दर्शवत आहेत. कोपरगाव तालुक्यातील वारी येथे पळशीगीर बाबाची यात्रा सुरू झाली असून यात्रेला अनेक भाविक आपली उपस्थिती दर्शवत आहेत. दरवर्षी हजारो भाविक या यात्रेच्या आतुरतेने वाट पाहत असतात. या यात्रेत मान्यवर मच्छिंद्र फाटेके, अशोकभाऊ कानडे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी व गावकरी उपस्थित असल्याचे दिसून येते. आणि त्यांच्या माग धावणं आलं म्हणून परतराम बाबा तिकडून गुप्त झाले, मंदिरात गेले, समासर मध्ये मुक्कामाल राहिले. नंतर तिथल्या लोकांना भक्तांना हाकून दिलं. मग भक्तांना येऊन इथं वारीगावला फड केला. परसराम बाबा इथं बोलवले वारीगावला आणि वारीगावला ही परंपरा चालू झाली. देहूरोड परिसरातील गुलमोहर सोसायटीत भर दिवसाभरातील वस्तूंची चोरी झाली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. पुण्यातील देहूरोड परिसरातील गुलमोहर सोसायटीत विजय जावळे यांच्या पार्किंग मध्ये ठेवलेला सोफा सेट, दोन खुर्च्या व किमती बूट भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली. चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सदर फुटेज मध्ये अज्ञात चोर डोक्यावर सोफा सेट घेऊन जाताना दिसतात. या प्रकरणी जावळे यांनी देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरांविरुद्ध तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. दुपारी 12:30 दरम्यान कोणतरी दोन अज्ञात इसम होते. त्यांनी इथला सोफा सेट, दोन खुर्च्या आणि माझे दोन शूज जे पार्किंग मध्ये होतं ते डायरेक्ट घेऊन गेलेले. मग शेजारी एक सीसीटीव्ही होतं, तर त्यांचे सीसीटीव्ही मी चेक केलं तर तिथे आम्हाला क्लिअर दिसलं की एक इसम डोक्यावर घेऊन चाललाय सोफा सेट म्हणून. येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकी दरम्यान सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा सुरू आहे. यात पंढरपूर येथील कार्यकर्ते या युतीस उत्सुक नाहीत असे संकेत शिवसैनिकांच्या घोषणाबाजीतून दिसत आहेत. उद्धव ठाकरे राम मंदिर, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र युतीच्या मुद्द्यावर काय बोलणार याची जास्त उत्सुकता शिवसैनिकांमध्ये दिसून येते. रावसाहेब दानवे यांचं करायचं काय, खाली डोके वर पाय, राम मंदिर झालंच पाहिजे अशी घोषणा स्थानिक शिवसैनिकांकडून होत असून या घोषणाबाजीवरून शिवसैनिक युतीसाठी उत्सुक नसल्याचं चित्र दिसून येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 9 दिवसांचा डोंबिवली जिमखाना उत्सव सुरू झाला असून या उत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले. अगदी लोणच्यापासून ते पारंपरिक पैठणीसह विविध व्यंजनांची चव इथे आपल्याला चाखायला मिळणार. डोंबिवली जिमखाना उत्सव सुरू झाला असून ज्याची प्रत्येक डोंबिवलीकर आतुरतेने वाट पाहत असतो. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी बरंच काही आहे. शाळांना डोंबिवली गावातील आणि डोंबिवलीच्या आजूबाजूला असलेल्या सर्वांना आम्ही शाळेच्या मुलांना आम्ही इथे प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यांना स्टेज देतो. यावर्षीचा तिचा आम्हाला फार मोठा प्रोग्राम मिळालेला आहे. 25 तारखेला जी आम्हाला उत्सव नात्याचा आणि उत्सव जिमखान्याचा नाते जिमखान्याचे उत्सवचे असा एक प्रोग्राम त्यांनी आम्हाला दिलेला आहे. तसेच या उत्सवात व्यवसाय, उद्योग, गृहवस्तूंचे
मोठे विविध कंपन्यांनी साकारले आहे. या झीच्या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको यातील राधिका गुरुनाथ शनाया, तुझ्या ते जीवनरंगला यातील राणा अंजली, तसेच तुला पाहतेले मधील कलाकारांची हजेरी पाहायला मिळणार. त्याच्यात तुला पाहते नंतर 28 तारखेला राणा आणि अंजली, 27 तारखेला माझ्या नवऱ्याची बायको, हे सर्व मंडळी आमच्याकडे येतात. कारण आम्ही सगळे एक कप चहासुद्धा जिमखान्याच्या पैशातनं घेत नाही, आम्ही आमच्या स्वतःच्या घेतात. पिंपरी चिंचवड येथे आयोजित आठवणीतले गोपीनाथ मुंडे या कार्यक्रमात दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण या विवादात उडी घेतली. वारसदाराच्या चढावडीत मीच पास होणार असा ठाम विश्वास गोपीनाथ मुंडेंच्या कन्या अर्थात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समोर जानकरांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित आठवणीतले गोपीनाथ मुंडे या कार्यक्रमात ते बोलत होते. व्हॉट्सअप वर कोणी काही पसरू दे, मात्र पंकजा व प्रीतम मुंडे हेच निवडून येणार, त्यांना कोणाचा बापही पाडू शकत नाही. जानकर यांनी असा निशाणा नाव न घेता धनंजय मुंडेवर साधला. ज्या व्यक्तींना गोपीनाथ मुंडे यांनी विरोध केला त्यांच्याकडे जाऊन वारसदार कसे काय होऊ शकतात, त्यांचा विचार पुढे नेणारे आम्हीच खरे. व पंकज यांनी सक्षम वारसदार असल्याचे जानकर हे ठामपणे म्हणाले. गोविंद केंद्रे साहेब, मी काल परळी मतदार संघात होतो. बाहेरचे कोण व्हॉट्सअपवर म्हणते ना, मी चॅलेंज देऊन सांगतो, प्रीतम ताई आणि पंकजा ताई लिंग निवडून येतात, कोणाच्या बापाला पडू शकत नाही आणि कधीच पडू शकत नाही. शेवटचे 2 दिवस आमचे तिथंच आहेत, धर्मपुरीलाच आहे आमचा घर, त्यामुळे काही काळजी करायचं काही काम नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, अशा फुकटच्या ह्याच्यावर आता कोण म्हणायला लागलंय की मीच त्यांचा जवळच होतो, म्हणजे ह्याही गोष्टीचा तोडाने आपल्या अभ्यास केला पाहिजे. मुंडे साहेबांनी आयुष्यभर ज्या वृत्तीशी विरोध केला, ज्या संघर्षाला नेहमी डावलण्याचा प्रयत्न केला, तो माणूस त्यांच्या घरी जाऊन ह्यांचा नेता कसा होऊ शकतो, हा मोठा प्रश्न पडलाय.